नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी डॉक्टर अमर जगताप तुम्हा सर्वांचे पर्स्पेक्टिव अकॅडमीतर्फे हार्दिक स्वागत करत आहे. विद्यार्थी मित्रांनो, काल MPSC ने राज्य सेवा पूर्वपरीक्षा 2023 जो सामान्य अध्ययनाचा पेपर घेतलेला आहे त्या पेपरमधल्या भूगोलाच्या प्रश्नांची संभाव्य उत्तरं आपण आज पाहणार आहोत. सो विद्यार्थी मित्रांनो, एकंदरीत जर आपण भूगोलावर आलेल्या प्रश्नांचा, भूगोल आणि पर्यावरण यावर आलेल्या प्रश्नांचा जर आपण विचार केला तर यामध्ये आपल्याला प्रश्नांचं काठिण्य पातळी ही खूपच सौम्य स्वरूपाची दिसून येते. जसं विज्ञानावर आलेले प्रश्न बऱ्यापैकी कठीण होते, त्या मानाने भूगोलावर आलेल्या प्रश्नांची काठिण्य पातळी अतिशय सौम्य होती. हा, काही प्रश्न हे कन्सेप्च्युअल होते पण तुलनात्मक दृष्ट्या सोपे होते. सो आपण बघूयात या प्रश्नांची संभाव्य उत्तरं काय आहेत. सुरुवात करूयात आपण. पहिला प्रश्न बघा, हा 16 नंबरवर आलेला हा प्रश्न आहे. या प्रश्नामध्ये आपल्याला पर्यावरणाचा प्रश्न दिसून येतोय. खालील विधाने पहा, घातक कचरा मृदेमध्ये टाकल्यामुळे जैवविविधता कमी होते, नद्यांमध्ये वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, फ्रान्सिस्को मेंडेज यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी म्हणून संबोधतात. आता पहिली दोन विधानं अतिशय सोपी आहेत. घातक कचरा मृदेमध्ये टाकला की जैवविविधता कमी होते, बरोबर आहे का? एक्झॅक्टली आहे. घातक कचरा म्हणजे अनावश्यक पदार्थ, मग ते रासायनिक पदार्थ असतील किंवा इतर काही असू शकतं, हे मृदेमध्ये जमा झाले की मृदेमध्ये जे काही सजीव आहेत, विशेषतः मृदेमधील सूक्ष्मजीव, कीटक, कृमी, हे त्या घातक पदार्थांमुळे मृत्यू पावतात, ही एक गोष्ट. प्लस त्या घातक पदार्थांमुळे त्या मृदेची वनस्पतींना जीवन देण्याची क्षमता कमी होते, या दोन्ही गोष्टींमुळे तिथे जैवविविधता काय होणार आहे, कमी होते. सो हे विधान बरोबर आहे. नद्यांना वारंवार पूर येण्यामागे वृक्षतोड कारणीभूत आहे, आहे का? येस, एक्झॅक्टली आहे. कशा प्रकारे ते लक्षात घ्या, हे थोडेफार कन्सेप्च्युअल गोष्टी आहेत. ज्यावेळेस आपण निर्वनीकरणाचे परिणाम अभ्यासतो त्यावेळेस आपल्याला हे दिसून येतं. काय होतंय, ज्यावेळेस आपण वृक्षतोड करतो त्यावेळेस जमिनीवरचं झाडांचं आच्छादन निघून गेलं, झाडं निघून गेली की झाडांमुळे जमिनीवर साचलेला पालापाचोळा नाहीसा होतो. झाडं नसतील तर पालापाचोळा नाही. थोडक्यात, मृदेचा पृष्ठभाग, जमिनीचा पृष्ठभाग उघडा पडला. आता ज्यावेळेस पाऊस पडतोय त्यावेळेस काय होतं ते नीट लक्षात घ्या. जेव्हा जमिनीवर वन आच्छादन आहे त्यावेळेस जमिनीचा मृदेचा पृष्ठभाग हा झाडं आणि झाडांपासून प्राप्त पालापाचोळा या दोन्ही गोष्टीमुळे जमिनीचा मृदेचा पृष्ठभाग झाकलेला आहे. आता पाऊस पडताना पावसाच्या थेंबांचा, की जे थेंब वेगात खाली येत आहेत गुरुत्वाकर्षणामुळे, त्याचा सर्वात पहिला आघात होणार आहे झाडांवर. त्यामुळे थेंबांचा वेग कमी झाला, वेग कमी झाला, मग हे थेंब सावकाश जमिनीवर पडले. आता जमिनीवरून हे पावसाचं पाणी वाहणार, परत त्याला अडथळा आला, झाडांपासून पडलेला पालापाचोळा, यामुळे त्या पाण्याचा वेग कमी झाला. पाण्याचा वेग कमी झाला की पाणी जमिनीमध्ये पाझरण्यासाठी पुरेसा वेळ मिळतो आणि मग पावसाचं बरंचसं पाणी जमिनीमध्ये पाझरतं. ऑटोमॅटिक नदीपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याची क्वांटिटी, प्रमाण कमी होतं आणि पूर येण्याची शक्यता कमी होते. दुसरी गोष्ट, या पालापाचोळ्यामुळे, झाडांमुळे, झुडपांमुळे पाणी वाहण्याचा वेग कमी होतो. त्यामुळे जे काही पाणी नदीपर्यंत पोहोचतं ते सावकाश पोहोचतं. पूर कधी येतो, तर कमी वेळेत जास्त पाणी नदी पात्रात पोहोचलं तर पूर येतोय. पण आता इथे दोन्ही गोष्टी झाल्या, बरंचसं पाणी जमिनीमध्ये पाझरलं या वन आच्छादनाच्या अडथळ्यामुळे, त्यामुळे नदीत पोहोचणारं पाण्याचं प्रमाण कमी झालं. दुसरी गोष्ट, जे काही पाणी नदीपर्यंत पोहोचतंय ते या अडथळ्यामुळे सावकाश थांबत पोहोचतंय आणि म्हणून पूर येण्याची शक्यता समाप्त होते. कधी? वन आच्छादन असेल तर. आता हे वन आच्छादन काढून टाकलं, वन आच्छादन गेलं, ते वन आच्छादन गेलं की त्यापाठोपाठ तो पालापाचोळा गेला. आता पावसाचे थेंब वेगात जमिनीवर आदळतात. पहिली गोष्ट, ते तिथल्या मृदेची उसळी धूप करतात, मृदेचे कण सुटे होतात आणि आता हे पाणी उताराला अनुसरून नदीकडे वाहायला लागतं. पण या वाहणाऱ्या पाण्याला आता कुठलाच अडथळा नाहीये, त्यामुळे पाणी वेगात वाहतं. पाणी वेगात वाहतं आणि वेगात वाहताना मृदेची धूप सुद्धा करतं. आता दोन गोष्टी नीट लक्षात घ्या, पाणी जमिनीमध्ये मुरण्यासाठी पाणी सावकाश थांबलं पाहिजे जमिनीवर, ते थांबत नाही. त्यामुळे जे पाणी जमिनीमध्ये पाझरणार होतं ते सुद्धा आता कुठे पोहोचतंय, नदीपर्यंत पोहोचतंय. म्हणजेच काय, नदीपर्यंत पोहोचणाऱ्या पाण्याचं प्रमाण वाढलं. एक. दुसरी गोष्ट, अडथळा नसल्यामुळे हे पाणी वेगात जातंय, म्हणजे कमी कालावधीत नदीपर्यंत पाणी पोहोचतंय.
म्हणजे पूर येण्यास दोन्ही गोष्टी आता दिसून येतील. कमी वेळेत जास्त पाणी नदी पात्रापर्यंत पोहोचतं. कशामुळे? वृक्षतोड केल्यामुळे. आता त्यात तिसरं कारण लक्षात घ्या, हे वाहणारं पाणी जाताना काय घेऊन जाणार आहे? मृदेच्या कणांना घेऊन जाणार आहे, गाळ घेऊन जाणार आहे. तो गाळ नदी पात्रात साचतो. नदी पात्रात गाळ साचल्यामुळे नदीची पाणी वाहून नेण्याची क्षमता, कॅपॅसिटी कमी झाली आणि मग अगदी कमी पावसात सुद्धा काय होऊ शकतो? पूर येऊ शकतो. ही संकल्पना जर आपली क्लिअर असेल तर आपण अगदी झटक्यात म्हणू शकतो, वाक्य वाचलं की लगेच, की बरोबर आहे. क्लिअर? त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, आयोगाचा कल आता संकल्पनात्मक प्रश्नांकडे झालेला आहे. त्यामुळे अभ्यास करताना कन्सेप्ट क्लिअर करत चला. पुढे जाऊयात आपण. आता हे फारच विवादास्पद आहे. फ्रान्सिस्को मेंडेस यांच्या ऊर्जा क्षेत्रातील कार्यामुळे त्यांना अमेझॉन गांधी संबोधतात. ही जी व्यक्ती आहे, या व्यक्तीचा जर आपण अभ्यास केला तर हे रबर ट्रॅपर होते, म्हणजे अमेझॉन जंगलांमध्ये रबर गोळा करणारे होते. आणि मग त्या अमेझॉन जंगलांमध्ये जे काही निर्वनीकरण होत होतं त्याचा दुष्परिणाम काय आहे हे त्यांनी चांगलं अनुभवलं आणि त्यांनी त्या अमेझॉन खोऱ्यामध्ये, अमेझॉनच्या वर्षा वनांमध्ये मोठ्या प्रमाणात एन्व्हायरमेंटलिस्ट, पर्यावरणवादी म्हणून काम केलं आणि त्यांचं असॅसिनेशन झालं, त्यांची हत्या झालेली आहे. म्हणजे त्यांचं ऊर्जा क्षेत्रातील कार्य असा ठळक उल्लेख कुठंही नाही. त्यामुळे माझ्या मते, माझ्या दृष्टिकोनातून हे वाक्य विवादास्पद किंवा चुकीचं आहे. म्हणून मी पर्याय काय देतोय? फक्त विधान अ आणि ब बरोबर आहे. क्लिअर? त्यांचं कार्य ऊर्जा क्षेत्रापेक्षा हे निर्वनीकरण थांबवणं अमेझॉन खोऱ्यामधलं यावर होतं, हे लक्षात घ्या. आता आयोग काय उत्तर देत आहे ते आपण पाहूया. पुढे चला. मातीतील नायट्रोजन खत जीवाणूद्वारे तोडल्यास टिंबटिंब मुक्त होतो. जर तुम्ही स्टँडर्ड पुस्तकांमध्ये पाहिलं तर या प्रक्रियेमध्ये सुडोमोनास आणि इतर काही बॅक्टेरिया काम करतात. डीनायट्रिफिकेशन किंवा विनायट्रीकरणाचं ते जे काम करतायत त्या कामामधून एलिमेंटल नायट्रोजन मुक्त होतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. पुढे जाऊयात आपण. आता ओझोन संदर्भात खालील विधाने बरोबर आहेत. कोणती विधाने बरोबर आहेत? ओझोन पृथ्वीचं रक्षण कवच आहे, अगदी बरोबर आहे. ओझोनमुळे सूर्याकडून येणारे अतिनील किरण अडवली जातात आणि त्यापासून मानवाचं आणि सर्व सजीवांचं संरक्षण होतं. 1985 मध्ये ओझोनच्या थराला छिद्र पडल्याचं स्पष्ट झालं, अगदी बरोबर आहे. अंटार्क्टिका खंडावर ओझोनचा थर पातळ झाला आहे असं 1985 ब्रिटिश शास्त्रज्ञांना आढळलं आणि ते पातळ झालेला ओझोनचा थर अंटार्क्टिकावरचा जो आहे त्यालाच ओझोनचं छिद्र असं म्हटलं जातंय. 16 सप्टेंबर हा जागतिक ओझोन दिवस म्हणून साजरा केला जातो, हेही बरोबर आहे. 1989 मध्ये ओझोन क्षयास कारणीभूत रसायन वापरावर बंदी घालण्यात आली, त्यांनी घोळ इथं केलेला आहे. हे वर्ष चुकीचं दिलेलं आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं. ही तिन्ही विधानं बरोबर आहेत. अ ब क हा मुद्दा आपल्याला बरोबर दिसून येतोय. पुढे जाऊयात आपण. अतिशय सोपा प्रश्न आहे पर्यावरणावरचा. खालीलपैकी कोणता परिस्थितीकीय मनोऱ्याचा प्रकार नाही? इकोलॉजिकल पिरामिड्स, परिस्थितीकीय मनोरे तीन प्रकारचे आहेत. संख्येचा मनोरा, जैव वस्तुमानाचा मनोरा आणि ऊर्जेचा मनोरा. क्लिअर? संख्येचा मनोरा उलटा सुलटा दोन्ही प्रकारचा असतो. जैव वस्तुमानाचा मनोरा सुद्धा सुलट उलट दोन्ही प्रकारचा असतो. ऊर्जेचा मनोरा फक्त सुलट स्वरूपाचा असतो. अन्न साखळी मनोरा असं काहीही नसतं. पुढे जाऊयात आपण. पुन्हा एक अतिशय महत्वाचा प्रश्न, पर्यावरणाशी संबंधित एक अतिशय छोटी पण खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. की स्टोन स्पीसीस, कुंजी शाळा प्रजाती. बरीच मुलं वरवर अभ्यास करताना याचा अभ्यास आढावा घेत नाहीत, मग त्यांचा हा प्रश्न चुकणार आहे. आपण जे यूट्यूबवरती परीक्षेच्या आधी रिव्हिजन लेक्चर्स टाकले होते त्या रिव्हिजन लेक्चरमध्ये पर्यावरणाच्या पहिल्याच लेक्चरमध्ये या गोष्टीचा उल्लेख मी केलेला आहे. तुम्ही जर थोडं मागे जाऊन यूट्यूब चॅनलवरचे लेक्चर्स पाहिले तर त्यात तुम्हाला त्याचा उल्लेख सापडेल. काही प्रजाती नष्ट झाल्या तर पर्यावरणावर गंभीर परिणाम करतात, त्यांना काय म्हणतात? त्यांना कीस्टोन प्रजाती असं म्हटलं जातं. प्रत्येक परिसंस्थेमध्ये अशा काही प्रजाती असतात की ज्या प्रजातींचं अस्तित्व त्या परिसंस्थेच्या स्थैर्यावर परिणाम करत असतं. जर समजा ती प्रजाती नष्ट झाली तर ती परिसंस्था कोलॅप्स होऊ शकते, हे नीट लक्षात घ्या. क्लिअर? त्यामुळे इथे उत्तर कीस्टोन किंवा कुंजी शाळा प्रजाती.
खालील आकृतीचे निरीक्षण करून खालीलपैकी कोणत्या मुळाक्षराने चंद्राचा 3/4 भाग प्रकाशित दर्शविलेला आहे हे नमूद करा. पुन्हा आता लक्षात घ्या, अनेक आन्सर कीज मध्ये याचं उत्तर वेगवेगळे दिलेलं आहे. आपण हे थोडंसं डिटेल बघूयात. काय विचारलेले बघा, 3/4 म्हणजे किती पाऊन, आणि काय म्हटलंय प्रकाशित दर्शविलेला आहे. नीट बघूयात आपण आता. बघा आता हा भाग डार्क दाखवलाय, म्हणजे इथे काय आहे रात्र, म्हणजे सूर्य कुठे असेल, इथे आला सूर्य. ओके, आता ही सूर्याची किरण येणार अशी. आता समजा आपण इथे उभे आहोत, बरोबर, रात्रीच्या भागात. इथे आपल्याला चंद्र दिसतोय, क्लिअर. ज्यावेळेस चंद्र ई पोझिशनला आहे त्यावेळेस चंद्र आपल्याला दिसतोय. जर चंद्र ए पोझिशनला असेल तर इथे उभ्या असलेल्या माणसाला चंद्र दिसणार आहे का रात्री? नाही. म्हणजे त्याच्यासाठी ए ही पोझिशन काय झाली आणि ही काय झाली. आता हा जो मनुष्य इथे उभा आहे त्याला चंद्र इथे पूर्ण दिसतोय, इथे कमी दिसतोय. म्हणजे इकडून इकडे चंद्राचा प्रवास असताना चंद्र काय होत जाणार, चंद्रकोर कमी 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 होत जाणार. इथून इथे पोहोचेपर्यंत चंद्र किती दिसणार, अर्धा. इथे चंद्र 100%, इथे ई पोझिशनला असताना चंद्र पूर्ण दिसला. चंद्र जी पोझिशनला गेला की या माणसाला अर्धा दिसला, चंद्र ए पोझिशनला गेला की त्या माणसाला चंद्र दिसत नाही. मग 3/4 चंद्र कधी दिसू शकतो, तर या वेळेला. तोच मुद्दा इथे, चंद्र सी पोझिशनला असेल त्यावेळेस या माणसाला तो अर्धा दिसणार आहे, ए पोझिशनला असेल त्यावेळेस तो दिसणार नाही, कारण तो इकडच्या बाजूला आहे. मग 3/4 कधी दिसेल, इथे. इथे आला तर 1/4. सो डी आणि एफ हे उत्तर आपल्याला योग्य पकडायचं आहे. बघूयात आपण आता. हे उत्तर माझ्या दृष्टीने बरोबर आहे. पुढे जाऊयात आपण. पर्यावरण म्हणजे सजीवांच्या किंवा जीवसमूहांच्या जीवन वाढ विकास मृत्यूवर परिणाम करणारी सर्व परिस्थिती, तिची कारके व त्यांचा प्रभाव होय, ही व्याख्या कोणी केली, तर ही विश्वकोशातली व्याख्या आहे. हे नीट लक्षात घ्या. काही पुस्तकांनीच ही व्याख्या दिलेली आहे. पुढचा प्रश्न, अजून एक कन्सेप्च्युअल प्रश्न आहे, लक्षात घेऊयात आपण. पश्चिम राजस्थानच्या प्रदेशात चुनखडक, जिप्सम, खनिज मिठाचे साठे वितरित आहेत, याची कारणं कोणती, हे त्यांनी विचारलेलं आहे. आता एक गोष्ट लक्षात घ्या, अरावली पर्वताच्या पश्चिमेला जो राजस्थानचा भाग आहे, राजस्थानच्या वाळवंटाचा भाग आहे, तो भाग कधी काळी समुद्राखाली होता. त्या भागामध्ये भूअंतर्गत हालचालींमुळे उत्थापन झालं आणि तो भाग वर उचलला गेला. आता जेव्हा तो भाग समुद्राखाली होता, म्हणजे पश्चिम राजस्थानचा भाग सागर तळावर होता, त्यावेळेस तिथे सागराच्या तळाशी गाळ साचला, गाळ साचून गाळाचे खडक तयार झाले. त्या गाळाच्या खडकाचं उदाहरण हे आहे, चुनखडक. परमो कार्बोनिफेरस युगात पश्चिम राजस्थानचा भाग समुद्राच्या पाण्याखाली होता आणि त्यामुळे तिथे चुनखडक तयार झाला. आता पुढे बघा, नंतर दीर्घ कालावधीनंतर तो भाग उत्थापन झालं, इमर्जन्स, तो भाग उंचावला गेला, पाण्याबाहेर आला. त्यानंतरच्या प्रदीर्घ काळात तिथलं क्लायमेट चेंज झालं, तिथे पडणाऱ्या पावसाचं प्रमाण कमी झालं. पावसाचं प्रमाण कमी झालं त्यामुळे हवामान उष्ण आणि कोरडे झालंय. पावसाचं प्रमाण कमी झालं आणि त्याच्यामुळे हे हवामान काय झालंय, उष्ण आणि कोरडं झालं. याच्यामुळे काय झालं ते लक्षात घ्या. यामुळे हा मृदेचा पृष्ठभाग, वरच्या थरामधलं सगळं पाणी बाष्पीभवनाद्वारे निघून गेलं आणि इथे निर्माण झाली सच्छिद्रता. आणि खोलवर जे काही पाणी होतं ते पाणी कॅपिलरी ऍक्शन, केशाकर्षणामुळे वर ओढलं गेलं. आणि मग ते खोलवरचं पाणी वर येताना त्या खालच्या थरामधले खनिज पदार्थ, क्षार विशेषतः, हे पाण्याबरोबर वर ओढले गेले कॅपिलरी ऍक्शनने. मग पाण्याचा भाग बाष्पीभवन होऊन निघून गेला आणि क्षार मात्र काय झाले, इथं शिल्लक राहिले. सो या ज्या दोन गोष्टी आहेत, या दोन गोष्टींमुळे
कॅपिलरी ऍक्शन होऊन खोल थरामधले क्षार वरच्या थरामध्ये आले आणि मग आपल्याला खनिज मीठ आणि बाकीचे क्षार तिथं आढळू लागलेले आहेत. हे नीट लक्षात घ्या. सो या तीन कारणांमुळे ही गोष्ट निर्माण झालेली आहे. आता हे चौथं जर पाहिलं तुम्ही, वन आच्छादनाचं क्षेत्र अत्यल्प आहे, मान्य हे सत्य आहे, पण याचं देणं घेणं या गोष्टीशी नाहीये. तुम्ही असं म्हणू शकता की या दोन्हीचा परिणाम हा आहे, पण या चौथ्या वाक्यामुळे ही खनिजे तिथे निर्माण झालेली नाही, तिथं आढळत नाही. त्यामुळे ए बी सी कुठे गेला पर्याय? ए बी सी बरोबर आहेत. ओके, पुढे जाऊयात आपण. खालीलपैकी कोणत्या मृदेत लोह बॉक्साईडचे प्रमाण अधिक आहे? तर उत्तर आहे जांभी मृदा. ही जी जांभी मृदा आहे, या जांभ्या मृदेचा रंग लाल आहे, त्याला कारण लोह खनिज. तसंच तांबड्या मृदेचा रंग सुद्धा लाल आहे, कारण त्यात लोह खनिज आहे. पण बॉक्साईडचं प्रमाण जे आहे ते मोठ्या प्रमाणात कुठे आहे? जांभ्या मृदेत आहे. तुम्ही जर नीट वाचलं असेल महाराष्ट्रातील मृदा प्रकार, तर दक्षिण कोकणात रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि लगतच्या गोव्यामध्ये आपल्याला जांभी मृदा आढळते आणि तिथे बॉक्साईडचे साठे आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणात साठे आहेत की ते उत्खनन करून आपण मोठ्या प्रमाणात निर्यात करतो आणि देशांतर्गत सुद्धा वापरतो. तसं बॉक्साईड इथे आपल्याला आढळत नाहीये. आता रेगूर गाळाची मृदा, रेगूर मृदा म्हणजे काळी मृदा, ती काळी आहे, त्यात जर लोह खनिज असतं तर ती लाल दिसली असती, त्यामुळे हा मुद्दा येत नाही. कन्फ्युजन तुम्हाला झालं तर या दोन मध्ये होऊ शकतं, पण या बॉक्साईटमुळे ते कन्फ्युजन दूर झालं पाहिजे. आता हा अतिशय गुगली टाकलेला आहे आयोगाने, बरेच विद्यार्थी इथं फार कमी वेळेमध्ये प्रश्न सोडवण्याच्या नादात चुकलेले आहेत. कसं ते बघा. आता खाली दोन विधाने दिलेली आहेत, ए हे प्रतिपादन असून आर हे त्याचे कारण आहे. हे नीट लक्षात घ्या, ए स्टेटमेंट आर रीजन. आता बघा, कापूस हा वजन न घटणारा शुद्ध कच्चा माल आहे, शिवाय हलका व टिकाऊ आहे. काही वाद आहे का यात? काहीच वाद नाही. वजन न घटणारा कच्चा माल म्हणजे काय असतं बघा. ऊस 1000 किलो ऊसाचं गाळप केलं, कच्चा माल ऊस, त्याचं 1000 किलो ऊसाचं गाळप केलं तर मिळणारा पक्का माल साखर 1000 किलो असते का? नाही. जेमतेम 100 किलो साखर मिळते. म्हणजे ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे. कापूस काय आहे? 1000 किलो कापूस आपण पिंजला, त्याचं सूत बनवलं, कापड विणलं, तर निर्माण होणाऱ्या कापडाचं वजन जवळपास तेवढंच आहे. म्हणजे कच्चा माल आणि त्यापासून प्राप्त पक्का माल दोन्हीचं वजन जवळपास सेम आहे. त्याला आपण म्हणतोय वजन न घटणारा कच्चा माल. हा शुद्ध कच्चा माल आहे आणि शिवाय तो हलका आहे, टिकाऊ आहे. ऊसासारखा कापूस सुकून गेला असं नाही. ऊस तोडला की लगेच गाळप करावं लागतंय, तो टिकणार नाहीये. कापूस व्यवस्थित स्टोअर केला तर दीर्घकाळ टिकतो. विधान बरोबर आहे. पुढे बघा, सुती कापड उद्योगाचे स्थानिकीकरण कापूस उत्पादक प्रदेश किंवा बाजारपेठ या ठिकाणी होते. बरोबर आहे. सुती कापड उद्योग हा भारतभर विखुरलेला आहे. जिथे कापूस पिकवतात तिथे पण आहे, जिथे मार्केट आहे तिथे पण आहे. सर्वात उत्तम उदाहरण मुंबई. ब्रिटिशांच्या काळात आणि नंतर सुद्धा मुंबईमध्ये सुती कापड उद्योग मोठ्या प्रमाणात वाढला. मुंबईत किंवा मुंबईच्या आजूबाजूला कापूस पिकतो का? नाही. ते कुठून आणायचे? विदर्भातून आणि गुजरातमधून. का? कारण तो वजन न घटणार आहे, त्यामुळे ट्रान्सपोर्ट कॉस्टमध्ये काही फरक पडत नव्हता. कापूस आणला काय किंवा कापसापासून बनवलेलं कापड आणलं काय, वाहतुकीचा खर्च सेम होता. म्हणून बाजारपेठ जिथे आहे तिथे सुद्धा सुती कापड गिरणी आहे आणि कापूस पिकवतात तिथं पण आहे. साखर उद्योग तसं नाहीये. साखर उद्योगामधला ऊस हा वजन घटणारा कच्चा माल आहे, त्यामुळे कमी वजन वाहून न्यायचं. मग ऊस वाहून नेणं सोपं का साखर वाहून नेणं सोपं? तर साखर वाहून नेणं सोपं. मग त्याचं प्रोसेसिंग कुठे करायचं? जिथे ऊस मिळतोय तिथेच प्रोसेसिंग करायचं. म्हणून साखर उद्योग जर पाहिलं तर तो कुठे सापडतो आपल्याला? साखर उद्योग फक्त आपल्याला कुठे सापडतो? ऊस उत्पादक प्रदेशात सापडेल. तसं सुती उद्योगाचं नाहीये, त्यामुळे हे विधान सुद्धा बरोबर आहे. आता गुगली लक्षात घ्या, ए हे आरचं कारण आहे. त्यांनी हे उलट पालट केले. लक्षात घ्या, बघा काय दिले. ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत, मान्य. म्हणजे ह्यापैकी काहीतरी उत्तर असायला पाहिजे. हे डिलीट झालं का? आर चूक आहे म्हटलं इथे, ए चूक आहे, त्यामुळे हे दोन गेले. आता ह्या दोन्ही मध्ये लक्षात घ्या, ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे एच खरं स्पष्टीकरण आहे. इथे तुम्ही नीट लक्षात घ्या, हे वाक्य आहे, हे विधान असायला पाहिजे की सुती कापड उद्योग
कापूस उत्पादक प्रदेश आणि बाजारपेठ या दोन्ही ठिकाणी असतो का? त्याचं कारण हे आहे, हा फरक नीट लक्षात घ्या. आर हे एचं खरं स्पष्टीकरण आहे असं नाही पाहिजे. इथे काय पाहिजे होतं? ए हे आरचं स्पष्टीकरण पाहिजे होतं. ही गुगली जरा नीट लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. आयदर आयोगाकडून ही मिस्टेक झाली किंवा आयोगाने पर्पजली तसं दिलेलं आहे, त्यामुळे आपल्याला हा पर्याय प्राप्त परिस्थितीत योग्य धरावा लागणार आहे. आर हे एचं स्पष्टीकरण नाहीये, ए हे आरचे स्पष्टीकरण आहे, हे नीट लक्षात घ्या. बऱ्याच जणांना ही गोष्ट लक्षात आलेली नाहीये. ओके, पुढे जाऊयात आपण. भारताच्या प्राकृतिक नकाशात महाराष्ट्र पठार कोणत्या रंगाने दर्शवले? पिवळा. आता ज्यांनी वरवर अभ्यास केलाय, ज्यांनी नकाशाचा अभ्यासच केला नाही, त्यांना या प्रश्नाचं उत्तर देता येत नाहीये. त्यांनी आपला जुगार खेळला, कुठल्या तरी कलरला मार्क केलंय. जेव्हा मी नकाशाचे लेक्चर घेतले तेव्हा सुद्धा मी सांगितलं होतं तुम्हाला की प्राकृतिक नकाशा जो आहे कुठल्याही प्रदेशाचा, त्यात वेगवेगळ्या रंगाच्या छटा दिसतात. त्या नकाशात तुम्हाला बाजूला एक अशी उभी इंडेक्स दिसेल, त्यामध्ये वेगवेगळे रंग आहेत. ते रंग जमिनीवरच्या भागासाठी समुद्र सपाटीपासूनची उंची दर्शवितात. आणि जे निळ्या रंगाच्या शेड्स आहेत ते काय दर्शवत आहेत? समुद्र सपाटीपासूनची खोली दर्शवतात. क्लिअर? समुद्र सपाटीपासूनची उंची दर्शवताना काय होतंय? तर गडद हिरवा, फिक्कट हिरवा असं करत करत ते पिवळसर रंगाकडे जातात. मग फिक्कट चॉकलेटी, डार्क चॉकलेटी, आणि मग पुढे थोडासा पर्पल. जर तुम्ही आज भारताचा प्राकृतिक नकाशा, फिजिकल मॅप ऑफ इंडिया बघितला, तर त्या हिमालय डार्क चॉकलेटी, चॉकलेटी म्हणजे डार्क तपकिरी दाखवलाय, आणि त्यामध्ये जे हिमाच्छादित भाग असतात कायमस्वरूपी त्याला थोडासा पर्पल निळसर दिसेल. जे किनाऱ्यालगतचे किंवा उत्तर भारतीय मैदान आहे त्यामध्ये आपल्याला ह्या शेड दिसतात, कारण त्याची समुद्र सपाटीपासूनची उंची कमी आहे. पठार याची समुद्र सपाटीपासूनची उंची मध्यम आहे, त्यामुळे त्याचा रंग कोणता आहे? त्याचा रंग पिवळा आहे. हे काही कॉमन सेन्सच्या गोष्टी आहेत. जर नकाशाचा अभ्यास कसा करायचा हे तुम्ही समजून घेतलं असेल तर तुम्हाला हे लगेच कळेल. आपल्या बॅचमध्ये आपण जे काही नकाशाचे लेक्चर घेतले होते त्यात आपण हे ऑलरेडी पाहिलेलं होतं. पुढे जाऊयात आपण. आता खालीलपैकी कोणत्या दिवशी दक्षिण गोलार्धात उन्हाळी अयन दिन येतो? तुम्हाला जर सूर्याच्या पोझिशन्स माहिती असतील, सूर्याच्या भासमान भ्रमणातील सूर्याच्या पोझिशन्स, तर याचं उत्तर झटकन देता येते. एकदम थोडक्यात मी तुम्हाला दाखवतोय. बघा, ही पृथ्वी, हे झालं 23.5 उत्तर कर्कवृत्त, हे झालं आपलं विषुववृत्त, आणि हे झालं मकर वृत्त, 23.5 दक्षिण. बरोबर? आता दक्षिण गोलार्ध म्हटलंय आणि दक्षिण गोलार्धात काय? उन्हाळा. सूर्य इथे असतो कर्कवृत्तावर कधी? जून 21. सूर्य विषुववृत्तावर असतो कधी? मार्च आणि सप्टेंबर. आणि सूर्य या मकर वृत्तावर असतो कधी? डिसेंबर. सूर्य ज्या वेळेस मकर वृत्तावर असेल तेव्हा या दक्षिण गोलार्धाला काय होणार आहे? उन्हाळा. दक्षिण गोलार्धाला उन्हाळा कधी असेल? सूर्य मकर वृत्तावर असताना, म्हणजे कधी? 23.5 दक्षिणवर असताना, म्हणजे कधी? डिसेंबर. सो बघा, आता पर्याय अगदी साधा सोपा आहे, लगेच तुम्ही हे जाऊ शकता. हा एक कन्सर्न आहे, काही पुस्तकात 21 डिसेंबर आहे, इथे 22 डिसेंबर आहे, तो काही मेजर इश्यू नाहीये. ओके, सो उत्तर आहे 22 डिसेंबर. या चार पोझिशन आपल्याला तोंडपाठ असले पाहिजेत. कर्कवर जून मध्ये, मकरवर डिसेंबर मध्ये, विषुववर मार्च आणि सप्टेंबर मध्ये. पुढे बघा. आता भूमध्य सामुद्रिक प्रदेशात हिवाळ्यात पाऊस पडण्याचे कारण. जागतिक हवामान प्रदेश हा जो टॉपिक आहे त्या जागतिक हवामान प्रदेशावर आधारित हा प्रश्न विचारलेला आहे. मेडिटेरेनियन टाइप ऑफ क्लायमेट हा एक असा प्रदेश आहे जगामधला की जिथे आपल्याला विंटर रेनफॉल दिसतो. युजुअली पाऊस कधी पडतो? पाऊस पडतो उन्हाळ्यामध्ये. इथे आपल्याला विंटरमध्ये पाऊस पडताना दिसतोय. असं का? तर त्याला हवेच्या दाबपट्ट्यांचं आंदोलन किंवा शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट म्हणतात. आपण थोडंसं मागच्या प्रश्नाकडे जाऊया. जेव्हा सूर्य इथे असतो त्यावेळेस हवेचे दाबपट्टे उत्तरेकडे सरकतात. कितीने? 5 डिग्रीने. ज्यावेळेस सूर्य विषुववृत्तावरून मकर वृत्तावर गेला की दाबपट्टे 5 डिग्रीने दक्षिणेकडे सरकतात. हे जे शिफ्टिंग ऑफ प्रेशर बेल्ट्स आहे, हवेच्या दाबपट्ट्यांचं स्थलांतर, त्यामुळे या प्रदेशात काय होतं? ज्यावेळेस इथे हिवाळा असतो त्यावेळेस या भागामध्ये, आता जर समजा आपण दक्षिण अमेरिकेमध्ये पाहिलं, पेरू चिलीच्या किनारपट्टीवर, तर हे
दक्षिण अमेरिका, नीट लक्षात घ्या. ऋतू कुठला? हिवाळा. दक्षिण अमेरिकेकडे हिवाळा म्हणजे सूर्य कुठे गेलाय? उत्तरेकडे सूर्य. मग दाबपट्टे उत्तरेकडे सरकले आणि मग इकडे गेला हाय प्रेशर बेल्ट, एचपी फॉर हाय प्रेशर बेल्ट. जो आधी इथे होता तो आता इथे गेला आणि मग इकडे आहे लो प्रेशर बेल्ट. आणि मग हे वारे, हा समुद्र पॅसिफिक, तिथून हे वारे असे जाणार आहेत या भागाकडे आणि आता काय देणार ते? पाऊस. सूर्य उत्तरेकडे आहे त्यामुळे इकडे हिवाळा, दाबपट्टे उत्तरेकडे सरकले आणि मग हाय प्रेशरकडून या लो प्रेशरकडे कोणता वारा आहे? हा हा आहे वायव्य प्रतिव्यापारी वारा. हा या दक्षिण गोलार्धातल्या, दक्षिण अमेरिकेच्या पश्चिम किनारपट्टीवर असणाऱ्या भूमध्य समुद्राचं हवामान दर्शविणाऱ्या भागाला पाऊस देणार. ही गोष्ट अशी झटकन आज जर तुम्ही ऐकली असेल तर लक्षात येणार नाही, यासाठी आपल्याला ते हवामान प्रदेश अभ्यासणं गरजेचं आहे. हा आता गंमत लक्षात घ्या, वायुभार पट्ट्यांचे आंदोलन. पण दुसरा मुद्दा बघा, वायुभार पट्ट्यांच्या आंदोलनामुळे, म्हणजे हेच गोष्ट कारण इथं दिलेलं आहे, हिवाळ्यात भूमध्य समुद्राच्या प्रदेशात कमी वायुभार प्रदेश निर्माण होतो. आता काय मुद्दा आहे? दोन गोष्टी लक्षात घ्या. भूमध्य सामुद्रिक प्रदेश हा जो हवामान प्रकार आहे तो फक्त भूमध्य समुद्राच्या किनाऱ्यालगत आढळत नाही, तो आपल्याला आफ्रिका खंडात, दक्षिण आफ्रिका देशामध्ये आढळतोय, तो आपल्याला दक्षिण अमेरिकेच्या किनारपट्टीवर आढळतोय, उत्तर अमेरिकेच्या किनारपट्टीवर आढळतोय, ऑस्ट्रेलियामध्ये आढळतोय. फक्त भूमध्य समुद्र किनाऱ्यालगत नाही आढळत. आणि इथे मुळात लो प्रेशर, कमी वायुभार निर्माण होत नाहीये. लो प्रेशर त्याच्या दक्षिणेला आहे. ते फक्त वाऱ्यांच्या मार्गामध्ये तो प्रदेश येतोय. या गोष्टीमुळे हे कारण चुकतंय. क्लिअर? अदरवाईज हे दोन गोष्टी इथे कॉमन आहेत, त्यामुळे कन्फ्यूज होता कामा नये. पुढचं बघा, भूमध्य समुद्राकडून भूभागाकडे वारे वाहतात त्याला काही तथ्य नाहीये. आज पर्वतांच्या वातसन्मुख उतारावर हा तर विषयच उद्भवत नाहीये. सो हे उत्तर बरोबर आहे. पश्चिम पॅसिफिक महासागराच्या किनारवर्ती भागात प्रामुख्याने सागरी गर्ता आढळतात. आता सागरी गर्ता हा शब्द वाचला की लगेच अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात एक गोष्ट आली पाहिजे. भूगोलाच्या क्लास लेक्चर्स मध्ये मी बहुतांश विद्यार्थ्यांना हे शिकवताना दाखवलेलं आहे. जे विद्यार्थी माझ्या बॅचचे विद्यार्थी असतील त्यांना हा शब्द ऐकला की हा शब्द वाचल्यावर लगेच माझ्या हाताची ही हालचाल डोळ्यासमोर आली असेल. हे एक भूपट्ट, हे दुसरं भूपट्ट, एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाला धडकतं आणि मग जड भूपट्ट खाली जातं आणि ही गोष्ट ज्यावेळेस सागरतळाशी होते त्यावेळेस या ठिकाणी काय निर्माण होतात? गर्ता. म्हणजे जिथे कुठे सागरी गर्ता असते त्या ठिकाणी एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टाच्या खाली निमज्जित होतं. सबडक्शन ऑफ काय होतंय? सबडक्शन म्हणजे अधोगमन क्षेत्राचा भाग असतो. हा मुद्दा बरोबर आहे. पॅसिफिक महासागराच्या पश्चिमेकडील किनारीवरती भागात अधोगमन क्षेत्र म्हणजे कोणता? सबडक्शन झोन असतो आणि मग तिथे एक भूपट्ट दुसऱ्या भूपट्टा खाली जातं आणि गर्ता होतात. पुढचे वाक्य बघा. पश्चिम किनारी भागाला समांतर पर्वतरांगा पसरल्या आहेत. आहेत, पण त्याला त्या पर्वतरांगांमुळे गर्ता निर्माण होत नाही. किंवा दुसरं बघा, पश्चिमेकडील भागात खंडांत उतार तीव्र आहे या गोष्टीचा तर काहीही संबंध नाही. तिसरा मुद्दा बघा, पश्चिम भागात सागरी गर्ता मोठ्या प्रमाणात आढळतात. हे प्रश्नच त्यांनी इथे वाक्याच्या स्वरूपात दिलेले आहेत, त्यामुळे याबद्दल तर काही विषयच उद्भवत नाही. हे नाही, हे देखील नाही. उत्तर काय? एक. पुढे जाऊयात आपण. आता पुढचा मुद्दा बघा, मान्सूनची माघार हा भारतीय हवामानाचा आविष्कार खालीलपैकी कोणत्या वातावरणीय परिस्थितीमुळे निर्माण होतो? नीट बघा, हा थोडासा गुगली आहे. मान्सूनची माघार म्हणजे काय? ईशान्य मान्सून, परतीचा मान्सून, जो जून ते सप्टेंबर मध्ये नैऋत्य मान्सून भारतात आला तो आता सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत माघारी जातो. हे कशामुळे होतं असं त्यांनी विचारलेले. आता एक एक वाक्य बघू आपण. नैऋत्य मान्सून वारे हिमालय पर्वतरांगांपर्यंत पोहोचल्यानंतर तेथून माघारी फिरतात. या प्रक्रियेला आपण मान्सूनची माघार म्हणतो. हे त्याचं कारण नाहीये. नैऋत्य मान्सून
नैऋत्येकडून ईशान्येकडे प्रवास करत 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 जातो. कुठपर्यंत जातो? हिमालयाच्या पायथ्यापर्यंत. तो हिमालयावरून उडी मारून तिबेटकडे जाणार नाहीये. आणि मग तिथपर्यंत पोहोचला, कधी ऑगस्ट मिड पर्यंत पोहोचला की मग सप्टेंबर पासून तो काय झाला, माघारी फिरला. ही प्रोसेस काय? मान्सूनची माघार. हे कारण नाहीये. ह्या गोष्टीला, या दोन शब्दांना त्यांनी थोडक्यात इथं स्पष्ट केलेलं आहे, हे लक्षात घ्या. पुढे बघा, आता सूर्याचं भासमान भ्रमण हे उत्तर आहे, पण आपण बाकीचे पर्याय बघूयात. आणखी भारताच्या वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्याचा होणारा विस्तार, तुम्ही जरा नकाशा जर नीट काढला तर लक्षात घ्या काय दिसतंय आपल्याला. हा आपला भारत, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम, ही झाली वायव्य, ईशान्य, ही झाली नैऋत्य, आणि ही आग्नेय. आता मुद्दा काय दिलाय बघा, वायव्य भागाकडून आग्नेय भागाकडे उच्च वायुभार पट्ट्यांचा होणारा विस्तार. ह्या वायव्येकडून या आग्नेयकडे कशाचा? उच्च वायुभार पट्टा म्हणजे हाय प्रेशर, इकडून हाय प्रेशर इकडे जातंय. आता वाऱ्यांची दिशा काय लक्षात घ्या, ईशान्य मान्सून माघार घेतोय ह्या दिशेने. आता हवेचा दाब पट्टा इकडून इकडे गेला तर ही वाऱ्याची दिशा असं असण्याचा काही संबंधच येत नाहीये. क्लियर? त्यामुळे हे विधान चुकीचं आहे. पुढचं बघा, भारतीय उपखंडात निर्माण होणारी वायुभारातील भिन्नता हे समजू शकतो आपण. हवेच्या दाबात डिफरन्स आला की वारे वाहणार आहेत, पण त्यांनी काय म्हटलंय, भारतीय उपखंडात. ही फक्त भारतीय उपखंडाची परिस्थिती नाहीये, हा उत्तर गोलार्ध आणि दक्षिण गोलार्धाचा परिणाम आहे. कसा? ते या आकृतीत आपण बघूयात. आता बघा, हे आपलं विषुववृत्त 0 डिग्री. मान्सूनची माघार कधीचा कालखंड आहे हा? सप्टेंबर टू डिसेंबर. सूर्य कुठे गेलाय? सप्टेंबर मध्ये इथे होता सूर्य, सप्टेंबर मध्ये तो आता चाललाय डिसेंबर मध्ये दक्षिणेकडे. कुठे? 23.5 दक्षिणेला. त्यामुळे मग इकडे तापमान वाढणार, इकडे हाय प्रेशर होतं आणि मग इकडे लो प्रेशर होतं. बरोबर? भारतामध्ये लो प्रेशर व्हायला लागलेलं आहे या कालावधीमध्ये, आणि दक्षिणेकडे काय व्हायला लागले, हाय प्रेशर. त्यामुळे वारे भारताकडून दक्षिणेकडे व्हायला पाहिजेत, पण ते आधी वळणार उजवीकडे कोरिओलिस बलामुळे. विषुववृत्त ओलांडलं की डावीकडे. आता बघा, हा झाला आपला परतीचा मान्सून, ईशान्य मान्सून. हे कशामुळे झालंय? सूर्याच्या भासमान भ्रमणामुळे. सूर्य सप्टेंबर पासून डिसेंबर पर्यंत जे भ्रमण करतोय, विषुववृत्तापासून मकर वृत्तापर्यंत, त्या भासमान भ्रमणामुळे हे हवेच्या दाबात भिन्नता झाली आणि हे वारे निर्माण झाले. त्यामुळे बरोबर उत्तर काय आहे? हे भासमान भ्रमण. आता बरेच विद्यार्थी म्हणतील की सर, वातावरणीय परिस्थितीचा परिणाम म्हटलंय, सूर्याची परिस्थिती नाही. पण एक गोष्ट लक्षात घ्या, वातावरणीय परिस्थिती म्हणजे हवेच्या दाबामधील परिस्थिती. हवेच्या दाबामध्ये जे काही चढ उतार निर्माण होणार तो कशामुळे होणार? हवेच्या तापमानामुळे. हवेच्या तापमानात जो काही चढ उतार निर्माण होणार तो कशामुळे होणार आहे? सूर्यापासून मिळणाऱ्या उष्णतेमुळे. सूर्याची पोझिशन बदलली का हवेला मिळणारी उष्णता कमी जास्त झाली का हवेचं तापमान कमी जास्त होणार, दाब कमी जास्त होणार, वारे वाहणार, दिशा बदलणार. क्लिअर? बेसिक कन्सेप्ट जर मान्सूनचा क्लिअर असेल तर हे क्लिअर होतंय. हे आपण क्लासमध्ये एडमंड हॅलेची थिअरी पाहताना सविस्तर पाहिलेलं आहे. चला पुढे जाऊयात आपण. खालील पैकी कोणते विधान विधाने बरोबर आहे? एवढा सोपा प्रश्न आयोगाने का विचारला हे मला कळालेलं नाहीये. ज्याला महाराष्ट्राचा नकाशा माहिती आहे तो 30 सेकंद त्याचं उत्तर देऊ शकतो. लक्षात घ्या, आपण नकाशाच्या साहाय्याने थोडं बघूयात. हा आपला महाराष्ट्र. आता आपण पर्वतरांगा जर दाखवल्या, ही सीमेवर आहे सातपुडा, हा आपला सह्याद्री,
सातमाळा, अजिंठा, हरिश्चंद्र, हैदराबाद पर्यंत पसरलेला बालाघाट आणि हे शंभू महादेव, ओके, अशा या रांगा, त्याच्या दरम्यानच्या नद्या बघा आता। ही झाली तापी, गोदावरी, भीमा, कृष्णा। टी फॉर तापी, जी फॉर गोदावरी, बी फॉर भीमा, के फॉर कृष्णा। आता बघा, सातपुडा पर्वतरांगेच्या दक्षिणेकडे तापी पूर्णा खोरे, सातपुड्याच्या दक्षिणेला तापी पूर्णा खोरे, त्यानंतर बघा अजिंठा डोंगराच्या दक्षिणेला गोदावरी, अजिंठेच्या दक्षिणेला गोदावरी खोरे, त्यानंतर हरिश्चंद्र बालाघाट व त्याच्या दक्षिणेला भीमा, हरिश्चंद्र बालाघाट त्याच्या दक्षिणेला भीमा, त्यानंतर शंभू महादेवच्या दक्षिणेला हे शंभू महादेव, त्याच्या दक्षिणेला कृष्णा। सो चारही विधान बरोबर आहेत। काय विचारले त्यांनी, बरोबर कोणतं आहे, तर काय वरील सर्व बरोबर आहेत। हा अतिशय सोपा प्रश्न आहे, जवळपास प्रत्येक विद्यार्थ्यांनी हा नकाशा अभ्यासला असेल, त्यामुळे हे उत्तर बरोबर दिलेलं असेल। पुढे जाऊयात आपण, पुन्हा एक कन्सेप्च्युअल प्रश्न। सह्याद्रीची रांग सरळ रेषेत नसून काही ठिकाणी ती वक्राकार झालेली आहे, कारण सांगा। नीट बघत आहे, कारण सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांनी उगमापाशी केलेल्या शीर्षवर्ती खननामुळे, शीर्षवर्ती खनन म्हणजे काय, हेड वर्ड इरोजन। दुसरं बघा, सह्याद्रीतून उगम पावणाऱ्या कोकणातील नद्यांच्या पार्श्ववर्ती हे काय, लॅटरल इरोजन। मी तुम्हाला सांगतो हे समजून, त्यानंतर काय, तळाच्या खननामुळे म्हणजे हे कोणतं, व्हर्टिकल इरोजन। आणि सह्याद्रीत पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सह्याद्रीची झीज होऊन ती वक्राकार झालेली आहे। मुद्दा लक्षात घ्या, काय, जेव्हा नदी वाहते ना त्यावेळेस ते नदीचं जे पात्र आहे, हे नदीचं पात्र, ही नदी अशी या दिशेला समजा वाहते, पात्राचा क्रॉस सेक्शन आपण पाहिला, जर तिने त्या तळाची झीज केली तर त्याला आपण म्हणणार व्हर्टिकल, जर तिने या भागाची झीज केली तर आपण त्याला काय म्हणणार आहोत, लॅटरल इरोजन। क्लिअर, हे व्हर्टिकल आणि हे लॅटरल इरोजन आहे, क्लिअर। आता ज्या वेळेस आपण हा सह्याद्री असा पाहतोय, ही पश्चिमेची बाजू कोकणाकडची आणि अरबी समुद्राची, या नद्या इथे वेगात उतरतात, त्यावेळेस ती नदी ह्या उतारावरून उतरताना पाऊस पडला इथे झीज झाली, पाऊस पडला इथे झीज झाली, पाऊस पडला इथे झीज झाली। सो नदी तिच्या उगमाच्या बाजूला झीज करत जाते, म्हणजे ती झीज कोणती, उगमाच्या बाजूची झीज म्हणजे हेडवर्ड इरोजन। मग इथे झीज केल्यामुळे हा भाग असा एवढा निघून गेला, आपण थोडं त्याला काढून टाकूयात। सो बघा, आता हे हेडवर्ड इरोजनमुळे काय झालेलं आहे, असं कर्वेचर आलेलं आहे। आधी इथपर्यंत होतं आणि नदी इथून उगम पावायची, पण हा भाग झिजला, मग हा झिजला, मग हा झिजला। सो तिने ते उगमाचा भाग असा पोखरत 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 मागे नेलाय, आणि त्यामुळे मग तो सह्याद्रीचा तेवढा भाग काय झालाय, खोदला गेला, आणि खोदला गेल्यामुळे हा असा कर्वेचर निर्माण झालेला आहे। सो पर्याय एक बरोबर, ओके। पुढे जाऊयात आपण, गोदावरी कृष्णा नद्यांच्या तुलनेत कावेरी नदीच्या पात्रात हिवाळ्यात, कोणाच्या पात्रात, कावेरी, कधी, हिवाळ्यात पाण्याचं प्रमाण वाढतं, असं का होत असेल। आता जर आपण या गोष्टीचा असा विचार केला, ही झाली गोदावरी, ही झाली कृष्णा, आणि ही झाली आपण कावेरी सीने दाखवूया, होतं काय लक्षात घ्या, कावेरी ही भारतातली एकमेव नदी आहे की जिला नैऋत्य मान्सून आणि ईशान्य मान्सून दोन्ही पासून पाऊस प्राप्त होतो। नैऋत्य मान्सूनमुळे कावेरीचा उगमाच्या भागाला पाऊस प्राप्त होतो, तर ईशान्य मान्सूनमुळे, हा जो ईशान्य मान्सून असा जाणार आहे, तो तिच्या या मुखाकडच्या भागाला पाऊस देत आहे। आता हा ईशान्य मान्सून जो आहे, जो मी आता इथे हिरव्या रंगात दाखवलाय, तो कधी प्राप्त होतोय, तो प्राप्त होतो हिवाळ्यात, आणि तो कोणाला प्राप्त होतोय, तो फक्त प्राप्त होतोय कावेरी, तामिळनाडूचा हा जो किनारी भाग आहे त्या भागाला, आणि दक्षिण आंध्रचा अतिशय थोडा भाग, याला ईशान्य मान्सून, प्रतीचा मान्सून पाऊस देतो। तो पाऊस बरोबर कावेरीच्या कॅचमेंट एरियाला मिळतो, त्यामुळे कावेरीच्या पात्रामध्ये हिवाळ्यामध्ये पाणी काय होतं, वाढतं। हे नीट लक्षात घ्या। आता आपण पर्याय बघूयात,
नैऋत्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते पण नैऋत्य मान्सूनचा कालावधी काय आहे तो आहे जून ते सप्टेंबर. हिवाळ्यातल्या पावसाशी या गोष्टीचा काही संबंध आहे का? नाही. ईशान्य मान्सून वाऱ्यांमुळे कावेरी नदीच्या पात्रात पर्जन्यवृष्टी मोठ्या प्रमाणात होते जे आता आपण इथे पाहिलेलं आहे. पुढे बघा, कावेरी नदीच्या पात्रात ईशान्य नैऋत्य मान्सून वाऱ्यांपासून पर्जन्यवृष्टी होते हे सुद्धा बरोबर आहे. कावेरी नदीच्या उपनद्या कावेरी नदीच्या पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा करतात याला काहीही तथ्य नाहीये. मग आता या दोन्हीपैकी जास्त सुसंगत जास्त बरोबर कोणतं? तर हिवाळ्यात का पाणी जास्त आहे तर स्पेसिफिकली हिवाळ्याचा विचार केला तर ईशान्य मान्सून. जर त्यांनी म्हटलं असतं की या दोन नद्यांपेक्षा या नदीमधलं वर्षभरातलं पाण्याचं प्रमाण जास्त आहे तर वर्षभरात पाणी कोण देणार आहे तर हे दोन्ही मान्सून देणार आहेत. फक्त हिवाळ्यात कोण पाऊस पाणी देणार आहे कावेरीला? ईशान्य मान्सून. म्हणून पर्याय क्रमांक दोन बरोबर आहे. पुढे जाऊयात आपण. आता उद्योगाच्या स्थान निश्चिती करताना आल्फ्रेड वेबर यांनी खालीलपैकी कोणत्या घटकाचे महत्व आपल्या सिद्धांतामध्ये सिद्ध करण्याचा प्रयत्न केला? आल्फ्रेड वेबरचा सिद्धांत हा आपल्याला ज्योग्राफी ऑप्शनल मध्ये आढळतोय. तो प्रश्न त्यांनी इथे जीएस प्रिलिमला का टाकला देव जाणे, पण प्रश्न टाकलेला आहे. आल्फ्रेड वेबर यांनी काय सांगितलेलं आहे की कोणताही उद्योग निर्माण करताना तो अशा ठिकाणी निर्माण करतात की जिथे वस्तू निर्मितीची किंमत कमीत कमी असेल. ज्या ठिकाणी वस्तू उत्पादनाचा खर्च कमीत कमी असतो तिथे उद्योग निश्चित होतो. आता वस्तू निर्मितीचा खर्च कमीत कमी करण्यात कोणती गोष्ट भूमिका बजावते? तर त्यामध्ये कच्च्या मालाचं स्वरूप, त्यामध्ये वाहतुकीचा खर्च, त्यामध्ये मजुरांचा मजुरीचा खर्च या गोष्टी भूमिका बजावतात. आता बघा, इथे उद्योगांच्या स्थान निश्चितीकरणात मजुरांवरील मूल्याचे योगदान भूमिका बजावतंय, कच्च्या मालावरील खर्च भूमिका बजावतंय, बाजारपेठेची सुगमता सुद्धा महत्वाची आहे आणि वाहतूक खर्चाचं योगदान. सो चारही मुद्दे तत्वत बरोबर आहेत, पण आल्फ्रेड वेबर यांनी या सर्व मुद्द्यांपैकी या गोष्टीला सर्वात जास्त महत्व दिलेलं आहे. त्यांच्या मते वस्तू निर्मितीचं जे मूल्य आहे, प्रोडक्शन कॉस्ट जी आहे सॉरी, ती प्रोडक्शन कॉस्ट सर्वात जास्त अफेक्ट होते. प्रोडक्शन कॉस्टवर सर्वात जास्त परिणाम होतो कशाचा? वाहतूक खर्चाचा. क्लिअर? त्यामुळे पर्याय क्रमांक चार बरोबर आहे. पुढचा बघा, आता खालील विधानांचा विचार करून त्यातील कोणतं विधान बरोबर आहे ते बघायचं आपल्याला. केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते, हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाही. आता नीट लक्षात घ्या, दुसऱ्या विधानाबाबत काहीच डाऊट नाहीये. तुम्ही जर ग्रामीण वस्त्या आणि त्यांचे प्रकार याचा अभ्यास केला असेल तुम्हाला झटकन उत्तर देता येणार आहे. काय मुद्दा आहे बघा, हिमालयीन प्रदेशात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत. अगदी बरोबर आहे, हिमालय हा पर्वतीय भाग आहे, चढ उतार, तीव्र उतार, तीव्र चढ, अशा ठिकाणी आपल्याला एकाच ठिकाणी विस्तृत सपाट जागा उपलब्ध नाही. केंद्रित वस्ती म्हणजे काय? एकाच ठिकाणी खूप सारी घरं. मग एकाच ठिकाणी खूप सारी घरं असण्याकरता विस्तृत सपाट जागा पाहिजे. तशी विस्तृत सपाट जागा त्या ठिकाणी उपलब्ध होईल का पर्वतीय डोंगराळ प्रदेशात? नाही. त्यामुळे तिथं केंद्रित वस्ती नसणार. तिथे काय होणार आहे? थोडीशी सपाट जागा चार पाच घरं, थोडीशी सपाट जागा दोन चार घरं, थोडीशी सपाट जागा दोन चार घरं, म्हणजे घरं विखुरलेली असणार आहे. सो हिमालयामध्ये केंद्रित वस्ती नाही सापडणार, हिमालयात विखुरलेली वस्ती आढळते. सो हिमालयात केंद्रित वस्त्या आढळत नाहीत, बरोबर आहे. दुसरं बघा हे विधान, केंद्रित वस्ती बहुधा शेतवाड्यांनी वेढलेली असते. इंग्लिश वाक्य जर पाहिलं तर तुम्हाला जास्त अर्थबोध होईल. कॉम्पॅक्ट सेटलमेंट इज सराउंडेड बाय हॅमलेट्स. हॅमलेट्स शेतवाड्या म्हणजे काय? छोट्या छोट्या वाड्या वस्त्या. हे प्रकार आपल्याला कुठे आढळतो? ते आपल्याला सेमी कॉम्पॅक्ट मध्ये आढळतं. सेमी कॉम्पॅक्ट मध्ये काय? हे प्रमुख गाव, म्हणजे ज्या गावाच्या नावाने ग्रामपंचायत असते, सरकारी भाषेमध्ये त्याला मौजा असा शब्द वापरतात. मग त्याच्या बाजूला एक्स वाडी, त्याच्या बाजूला वाय वाडी, त्याच्या बाजूला झेड वाडी, ए वाडी, अशी जी रचना आहे या वाक्याचा अर्थ हा होतोय की वस्तीच्या भोवती शेतवाड्या, ही प्रमुख वस्ती, त्याच्या भोवती अशा शेतवाड्या किंवा हॅमलेट्स,
हे कशाचा प्रकार आहे, हे कशाचं उदाहरण आहे, हे केंद्रितचं नाही, हे सेमी कॉम्पॅक्टचं उदाहरण आहे, त्यामुळे हे विधान चुकीचं, फक्त दोन बरोबर. सो माझ्या मते विधान दोन बरोबर आहे. क्लिअर? जर तुम्ही ज्योग्राफी ऑप्शनलचे पुस्तक तपासली तर त्यामध्ये ह्या स्वरूपाचं जे शेतवाड्यांनी वेढलेली सराउंडेड बाय हॅमलेट्स जे मी इथे दाखवलेलं आहे, प्रमुख वस्ती सराउंडेड बाय हॅमलेट्स, हे वैशिष्ट्य कशाचं सांगितलेलं आहे ज्योग्राफी ऑप्शनलच्या पुस्तकांमध्ये, सेमी कॉम्पॅक्ट सेटलमेंटचं सांगितलेलं आहे. क्लिअर? सो पर्याय क्रमांक दोन, फक्त दोन बरोबर आहे. सो विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे संभाव्य उत्तरांची चर्चा केलेली आहे. हे आपल्या दृष्टीने संभाव्य उत्तर आहेत. आता आयोग काय उत्तर देतोय ते आपल्याला लवकरच कळेल. सो विद्यार्थी मित्रांनो, आयोगाचा कल लक्षात घ्या आणि त्यानुसार आपला अभ्यास पुढं न्या. इथून पुढच्या याच्यामध्ये आपण आता जे काही ऑब्जेक्टिव्ह स्वरूपाची मेन्स आहे त्याकरता ज्योग्राफीची स्ट्रॅटेजी काय असणार आहे त्याचे लेक्चर्स येत्या 2-4 दिवसापासून अपलोड केले जातील. ते लेक्चर्स आपल्या यूट्यूब चॅनलवरती, पर्स्पेक्टिव्ह अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवरती अपलोड होतील. ते लेक्चर नीट बघा आणि त्यानुसार मुख्य परीक्षेच्या अभ्यासाला लागा. ओके, सो आज आपण इथे थांबूयात. थँक्यू अँड गुड बाय.